मालेगाव तालुक्यामध्ये किरणा सहकारी साखर कारखाना हा गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वात आहे। साधारणतः पूर्वीच्या काळामध्ये या कारखान्यावर वेगवेगळ्या बँकेंच्या माध्यमातून जे काही कर्ज घेण्यात आलेलं होतं आणि इतर काही कारणांमुळे तो कारखाना अडचणीत आला आणि मला वाटतं की साधारणतः 1998 पासून तो कारखाना बंद पडलेला होता। ज्या बँकांनी त्या कारखान्याला कर्ज दिलेलं होतं त्या बँका डीआरटी कोर्टमध्ये गेल्या आणि कोर्टाच्या वतीने डीआरटी कोर्टच्या माध्यमातून त्या कारखान्याची जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्यात आली। मला वाटतं की साधारणपणे 2011 मध्ये त्या किरणा सहकारी साखर कारखान्याची विक्री करण्यात आली। त्या काळामध्ये डीआरटी कोर्टने त्या कारखान्याचं व्हॅल्युएशन 27 कोटी आणि वर काही रक्कम असं निश्चित केलेलं होतं। मला वाटतं की त्या भागातला लोकप्रतिनिधी या नात्याने मी स्वतः आणि इतरही अनेक पक्षांचे लोक आम्ही एकत्रित येऊन एक समिती आम्ही गठित केली आणि हा सहकार तत्वावरचा आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना परत आपल्याच तालुक्याच्या किंवा कारखान्याचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राच्या शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहावा आणि म्हणून आम्ही सर्वांनी मिळून जाहीर सभेनं मतदान निर्णय केला की आपणही निधी पैसे उभे करू आणि त्या पैशांच्या माध्यमातून हा कारखाना तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण परत एकदा विकत घेऊ। मला वाटतं की त्या काळामध्ये मी स्वतः जवळपास 60-70 गावांमध्ये जाऊन त्या गावांच्या शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि ही सर्व माहिती त्या बैठकींच्या माध्यमातून त्या गावाला त्या गावाच्या शेतकऱ्यांना दिली। साधारणपणे त्या काळामध्ये आम्ही सामान्य माणसाला पण याच्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे, लहानातल्या लहान शेतकऱ्याला पण सहभागी होता आलं पाहिजे आणि म्हणून 1000 रुपये शेअरची किंमत आणि वर 100 रुपये खर्च असं 1100 रुपयेप्रमाणे आम्ही निधी उभा करण्याचा निर्णय समितीच्या वतीने करण्यात आला। सर्वपक्षीय समिती साधारणपणे 10978 शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 1,79,00,000 रुपये निधी उभा झाला। हा उभा झालेला निधी जे काही प्रमुख आमचे सगळ्या पक्षांचे 50 लोक होते त्यांनी नंतर शेतकऱ्यांना सभासद करून त्यांना त्या पावत्या दिलेल्या आहेत, प्रत्येकाला शेअर सर्टिफिकेट दिलेलं आहे। अशा पद्धतीने 1,79,00,000 रुपये उभे झाले। ते सर्व पैसे अकाउंटवर ठेवण्यात आले, दररोजचा जो पैसा गोळा व्हायचा तो अकाउंटवर टाकला जायचा आणि हा एकत्रित झालेला पैसा ही रक्कम अतिशय कमी उपलब्ध झाल्यामुळे या जो काही दाभाडी सहकारी साखर कारखाना आहे हा माननीय आमदार माजी मंत्री भुजबळ साहेबांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीने जेव्हा तो विकत घेतला तर त्याच्यामध्ये पण आपला हा जो काही 1,79,00,000 रुपये गोळा झाले होते याच्यापैकी 1,58,50,000 रुपये गिरणा मोसम जी काही शेतकऱ्यांची मालेगावच्या शेतकऱ्यांची कंपनी होती त्या अकाउंटवरून आर्मस्ट्रॉंग कंपनीच्या अकाउंटवर RTGSने ट्रान्सफर केलेले आहे। साधा सरळ विषय आहे आणि आता आपल्याला माहिती आहे की साधारणतः 2-3 वर्ष तो कारखाना चालला आणि तदनंतर भुजबळ साहेबांचं जे काही प्रकरण घडलं तर तो आता ईडीच्या ताब्यामध्ये आहे। मालेगाव तालुक्याच्या लहान मुलांच्या पासून तर ज्येष्ठांच्या पर्यंत सगळ्यांना या संदर्भातली माहिती आहे।
आम्ही आजही प्रयत्न करतो आहोत की तो कारखाना मालेगावच्या शेतकऱ्यांच्या मालकीचा तो झाला पाहिजे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये अद्यापही आमचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. दुर्दैवाने त्याच काळामध्ये काही मुठभर दोन तीन लोकांनी राजकारण केलंय आणि 27.5 कोटी अशी जी काही रक्कम होती त्या काळामध्ये तर एवढ्या कमी रकमेत तो कारखाना कसा मिळेल आणि म्हणून त्याला विरोध केला आणि शेतकऱ्यांचं मिसगाईड केलं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी मालेगावच्या जनतेचा उभा राहू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि मालेगाव तालुक्याच्या प्रत्येकाला कारण हा याच्यातला एक नया पैशाची पण गोष्ट कोणत्याच कानाकोपऱ्यात नाही याचं पूर्ण रेकॉर्ड आताही तुम्ही जर नेटवर गेले तर तुम्हाला याच्यामध्ये कोणकोण सभासद आहेत कोणी किती पैसे दिलेले आहेत. दरवर्षी 2011 नंतर आम्ही दरवर्षी त्याचं अकाउंटिंग सादर करत असतो. जे काही नियम कायदे आहेत त्याप्रमाणे हा 1,58,50,000 रुपये जे आम्ही दिलेले आहेत त्याचं पूर्ण माहिती ते कोणी दिलेले आहेत ते सर्व रेकॉर्डवर आहे. असं असताना मला वाटतं की काही लोक सारखं आम्हाला गद्दार बोलतात काही वाईट साईड बोलत असतात. एक आपला महाराष्ट्र संस्कारित महाराष्ट्र आहे म्हणून आम्ही काही दिवस सहन केला परंतु जे आम्हाला गद्दार बोलतात आमच्याच मतांनी जे महागद्दार निवडून आलेले आहेत राज्यसभेवर संजय राऊत जे निवडून गेले ते आमच्याच मतांवर निवडून गेलेले मग त्यांना आम्ही आता महागद्दार बोलणार आहोत. तर त्याने काल ट्विट केलं आणि ट्विटमध्ये म्हटलं की 178.25 कोटी शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले आणि कंपनीच्या याच्यावर 1.67 कोटी शेअर्स दाखवले आणि ही लूट आहे लवकरच स्फोट होईल. आणि म्हणून मी आज सभागृहामध्ये माननीय सभागृहाला आणि महाराष्ट्राला विनंती केलेली आहे. राज्याची काय यंत्रणा असेल देशाची कोणती चौकशीची यंत्रणा असेल किंवा जगाच्या पाठीवरची कोणतीही चौकशीची यंत्रणा असेल तर या चौकशी यंत्रणेच्या माध्यमातून जे काही ट्विट केलेलं आहे एवढी 178 कोटी रुपयाची रक्कम तर याची चौकशी करण्यात यावी. माझं पूर्ण अनुमोदन त्या चौकशीला असेल. त्या चौकशीमध्ये जर मी दोषी आढळलो एवढी 178 कोटी रुपयाची रक्कम 178 खूप जास्त झाले अगदी 10 कोटीच्या पुढची ज्या मी जे काही सांगितलं 1.80 कोटी रुपये त्याच्यावरची जर रक्कम आमच्या समितीने जर गोळा केलेली असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन मंत्रीपदाचा साहजिक राजीनामा येईल आणि राजकारणात तर मी स्वतः निवृत्ती घेईन जर हे सिद्ध झालं तर. आणि हे जर खोटं असेल तर जे आमच्यावर आरोप करताय महागद्दार संजय राऊत यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा त्यांनी पण राजकारणात निवृत्ती स्वीकारावी असं मी त्यांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो. त्यांच्यासोबतच त्यांनी हा मालेगावच्या नागरिकांचा मालेगावच्या शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्यांनी मालेगावच्या शेतकऱ्यांची महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मी स्वतः पुढाकार घेऊन करणार आहे. कारण काय 175 कोटी रुपये दादा भुसे यांनी शेतकऱ्यांकडून गोळा केलेले आहेत त्याचा खुलासा त्यांनी मागितलेला आहे आणि खासदार तुमच्यामुळे झालेले नाही आहे त्यांना शिवसेनेच्या आमदारांनी मत दिली आहे. आता तुम्ही निवडून कसे येणार ते देखील दाखवा असं थेट आव्हान ते तुम्हाला करताय. मला वाटतं त्यांनी मूळ त्यांनी जे ट्विट केलंय आता त्यांनी फाट्या फोडू नये ट्विट रेकॉर्डवर आहे का नाही. त्या ट्विट प्रमाणे त्याने जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपांपुरता आत्ताच्या घडीनं त्याने बोलावा
मी जाहीरपणे सांगितलं की त्यांना वाटेल त्या यंत्रणेच्या त्याने स्वतः चौकशी करावी, माझं काही म्हणणं नाही. त्या चौकशीमध्ये दोषी आढळलो मी राजकारणात निवृत्ती घेईन. आणि त्यांचं जर खोटं असेल, आणि मी हे पण सांगितलं जर मी निवृत्ती घेतली नाही तर मी माझ्या बापाच्या पोटचा राहणार नाही, त्याने पण तसं वागून दाखवावं. त्यांचं जर खोटं निघालं त्याने पण तसं वागावं. सरळ गोष्ट आहे. आणि विषय दुसरीकडे कशाला नाही का, मूळ विषयांवरच बोलायचं. राहिला विषय तर कालपर्यंत तुम्ही आम्हाला गद्दार गद्दार बोलतात. आम्ही जर गद्दार राहिलो असतो त्याच्या 4 दिवस आधीच तुम्हाला मतदान केलंय ना. आणि ज्या दिवशी ही घटना झाली त्या 20 तारखेला पण विधान परिषदेमध्ये 2 जे आमदार निवडून आलेले आहेत, आमच्या पाडवीजी आणि आमचे सचिन आहिरजी, या आमदारांच्याच मतदानात निवडून आलेले आहेत. राज्यसभेच्या साठी तत्कालीन शिवसेनेचे 2 उमेदवार होते. मला विषय डायव्हर्ट करायचा नाही. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार पण उमेदवार होते. आणि आपल्याला माहिती असेल की पाठीमागच्या काळामध्ये शिवसेनेची 1 जागा जी नंतर राष्ट्रवादीचे उमेदवार देऊन बिनविरोध करण्यात आली ती शिवसेनेची जागा होती. ती राष्ट्रवादीला आधी देण्यात आली, तिला बिनविरोध खासदार तिकडे राष्ट्रवादीचे देण्यात आले, हरकत नाही, तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय होता. परंतु जेव्हा मतदानची वेळ आली तर शिवसेनेला ज्या 2 जागा होत्या त्या 2 जागेंच्या पैकी एक मला वाटतं कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार होते, आणि दुसरे हे आता जे आम्हाला गद्दार बोलतात ते महागद्दार उमेदवार होते. आणि मग तेव्हा हे काठावर आले आणि आमचा जिल्हा प्रमुख संजय पवारांचा दुःखद पराभव झाला. खरं म्हणजे हे कशामुळे झालंय, कोणत्या पक्षाने त्यांना दिलेला कोटा केला नाही. काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतःच्या उमेदवारांना जास्तीचे मतं घेतली, जो कोटा त्यांना ठरवलेला होता. त्याच्यामुळे संजय पवार सारख्या एका जिल्हा प्रमुखाचा पराभव झाला. हे पण दिसडत्या मतांनी निवडून आले. आज जे ट्यूट्यू करतात ना ट्विट, ते आमच्या आमदारांच्या मतांमुळे. आमच्या मनात जर काही कटुता राहिली असती, गद्दार गद्दार बोलतात गद्दारी केली असती तर यांना राज्यसभा पाहायला मिळाली असती का. आणि म्हणून मला विषय डायव्हर्ट करायचा नाही. माझा विषय आहे की तुम्ही जे ट्विट केलं त्या ट्विट पुरतं बोला. आणि हा मालेगावच्या शेतकऱ्यांच्या मालेगावच्या जनतेचा अपमान आहे. आणि त्यांना मी नम्रतेने सांगू इच्छितो की मालेगावचे शिवसैनिक हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचे शिवसैनिक आहे. आणि म्हणून त्याने 26 तारखेच्या आज याचा खुलासा करावा, मालेगावच्या शेतकऱ्यांची मालेगावच्या जनतेची माफी मागावी, महाराष्ट्राची माफी मागावी, नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. 3 वाजता आला दादा सर हिंदी की जे शेअर सांगितलं ना मी, माझी चौकशीची तयारी आहे ना, 1 कोटी 79 लाख रुपये आम्ही सगळ्यांनी मिळून गोळा केलेला. आम्ही नाही कुठं बोलतो, मी नाही थोडी बोललो. आणि ही 2011ची गोष्ट आहे. 1 कोटी 79 लाख रुपये गोळा केले, 1 कोटी 58 लाख 50 हजार रुपये RTGS ट्रान्सफर केले, लपून कुठे ठेवलंय. कोणाच्या नावाने रक्कम आहे त्याला शेअर सर्टिफिकेट आहे, त्याचं पूर्ण रेकॉर्ड आहे आणि वेबसाईटवर पण आहे.
त्यांचं कदाचित त्यांना ज्याने त्यांना जी सवय कोणाच्या कानात त्यांच्या कानात ज्याने कोण सांगितलं असेल तर त्याला कुठे शुद्ध कुठे टिंब ते माहीत नसेल, त्यांना मोठ्या आकड्यांची सवय झालेली आहे. आम्ही फार लहान माणसं आहोत, लहान कार्यकर्ते आहोत, आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत, आम्ही असल्या गोष्टी बिलकुल सहन करून घेणार नाही.